अनेकांना संडास शौच पोट न होण्याची समस्या भेडसावत असते ज्यामुळे दिवसभर निरुत्साह थकवा पोट फुगलेले राहणं इत्यादी समस्या जाणवतात म्हणून सकाळी फ्रेश होणे फार महत्वाची याची काही कारणे आहेत काही चुका आहेत ज्या आपण टाळल्याच पाहिजेत संडास शौच करताना करू नका या दहा चुका नाहीतर पडतील महागात पहिली चूक सकाळी उठल्यानंतर पाणी न पिणे सततची घाई किंवा उशिरा उठल्यामुळे अनेक जण संडास पाणी पित नाही आणि म्हणूनच संडास मोकळी होत नाही सकाळी उठल्यानंतर त्वरित दोन ग्लास पाणी पिलेच पाहिजे पाणी थंड किंवा कोमट असावे याने अनेक विकार तुमचे पळून जाणार आहेत दुसरी चूक चहा पिऊन शौचाला जाण्याची सवय ही सवय सध्या अनेकांना आहे पण सवय अजिबात चांगली नाही एक लक्षात घ्या सूर्योदयानंतर आपल्या शरीरात ऍसिड उत्पन्न होण्यास सुरुवात होत असते आणि यावेळी योग्य संतुलनासाठी क्षारांची आवश्यकता असते चहा एक प्रकारे ऍसिडचेच काम करते म्हणून चहाने ऍसिडचे प्रमाण आणखी वाढतं तापमान वाढतं पोट बिघडतं आणि यामुळे अनेक शारीरिक आजार उद्भवू शकतात म्हणून मंडळी हा ही सुद्धा चूक आपण करू नये तिसरी चूक सकाळी उठल्यानंतर टूथब्रश करणे सकाळी उठल्याबरोबर लगेचच टूथपेस्ट केल्यानं तोंडात लाळ बनण्याची क्रिया मंदावते लाळ कमी निर्माण झाल्याने अनेक विकारांना निमंत्रण खास करून पोटाचे विकार उत्पन्न होतात मंडळी चौथी चूक आहे वारंवार संडासला जाणे काही जण दोन तीन मिनिटात आपली टॉयलेट उरकून घेतात ज्यामुळे दिवसभरामध्ये त्यांना वारंवार संडासला जावे लागते यामुळे पोट साफ न होण्याची समस्याही उत्पन्न होते म्हणून संडासला जाऊ नये चूक नंबर पाच शौचालय स्वच्छ न ठेवणे अनेक जण शौचालयात गुटखे किंवा तंबाखू खातात हे अत्यंत चुकीचे आहे यामुळं संडास करते वेळी तोंड बंद न ठेवल्याने तोंडाचे विविध विकार आपल्याला जडू शकतात आणि म्हणून टॉयलेट करत असताना कोणतेही पदार्थ खाऊ नये मुळात तोंड आपले उघडे असूच नये हा नियम सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे नंबर सहा जेवण झाल्यानंतर लगेचच संडासला जाणे अनेक पोटाचे विकार असणाऱ्यांना जेवण झाल्याबरोबर लगेचच संडासला जावे लागते पण हे अत्यंत चुकीचे आहे आणि आपल्या आरोग्यासाठी घातकसुद्धा नंबर सात मलद्वार स्वच्छ न ठेवणे शौच झाल्यानंतर नियमित मलद्वार स्वच्छ न ठेवणे चांगल्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर नाही आणि म्हणून नियमित पाण्याने मलद्वार स्वच्छ करावे स्वच्छ ठेवावे नंबर आठ संडास रोखून धरू नये वेळेअभावी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव शौच रोखू नये यामुळे बद्धकोष्ठता मूळव्याध यांसारख्या समस्या उत्पन्न होऊ शकतात नंबर नऊ संडास झाल्यानंतर या अवयवांची स्वच्छता करावी बघा संडास उरकल्यानंतर आपले हात पाय तोंड डोळे व्यवस्थित धुवावेत जेणेकरून आपण विविध विकारांना बळी पडत नाहीत तर मंडळी हे होते शौच करत असताना किंवा शौचाला जाण्यापूर्वीचे काही नियम जे आपण जर पाळले तर अनेक विकारांपासून आपण दूर राहू आरोग्याच्या वेगवेगळ्या विक समस्या उत्पन्न होणारच नाहीत म्हणून मंडळी हे नियम पाळू आणि निरोगी आणि आनंदी आरोग्य जगू धन्यवाद